हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट पार्ट मध्ये बघितलं होतं व्हील बद्दल. आता या पार्ट मध्ये बघूया सॅटेलाइट अँड अर्बन सिव्हिलायझेशन मधलं राईज ऑफ सिटीज अँड स्क्रिप्ट, म्हणजे सिटीचा निर्माण कसा झाला किंवा शहराचा निर्माण कसा झाला किंवा सोशल ऑर्गनायझेशन कसं चालू झालं एन्शियंट एजात. तर बघा, राईज ऑफ सिटीज, बघा शहराचा उगम कसा झाला. शहराचा उगम कसा झाला असेल, वेगवेगळे इन्व्हेन्शन्स झाले, मानवाने काय केली, प्रगती केली. प्रगती केल्यामुळे काय झालं, त्याच्याकडे पैसा जमा होऊ लागला. जेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ लागला तेव्हा तो काय करू लागला, एकत्र राहू लागला. जेव्हा एकत्र राहू लागला तेव्हा त्याची निर्मिती कशात झाली, शहरात झाली. म्हणजे विलेजपासनं शहरामध्ये त्याचं रूपांतर झालं. क्रिएशन ऑफ साईल, स्पेशल सिम्बॉल्स, व्हील्ड हॉर्स ड्राऊन कॅरेजेस अँड मोर प्लेड अँड सिग्निफिकंट रोल इन बुस्टिंग ट्रेड. बघा, आता इथे जेव्हा सिटीचा निर्माण झाला तेव्हा वेगवेगळ्या गोष्टीचा उपयोग करू लागला माणूस, जसं सिम्बॉल किंवा घोडागाडी किंवा ड्रॉन कॅरेजेस, वेगवेगळ्या गोष्टीचा असा उपयोग केल्यामुळे शहराचा निर्माण झाला. दिस इन्क्रीज इन अ ट्रेड ऍक्टिव्हिटी लीड इन अ ग्रोथ अँड प्रोग्रेस ऑफ ऍडव्हान्स सिव्हिलायझेशन. बघा, व्यापाराचा जेव्हा वाढ झाली किंवा ग्रोथ झाली, या ग्रोथमुळे प्रोग्रेस झाली, प्रोग्रेसमुळे काय झालं, ऍडव्हान्स सिव्हिलायझेशन झालं. आता काय झालं, सायन्सची निर्मिती झाली, स्पेशल सिम्बॉल्सची निर्मिती झाली, घोडेगाडीची निर्मिती झाली. जसा जसा व्यापार वाढू लागला तसं तसं ग्रोथ झाली किंवा प्रोग्रेस झाली ऑफ ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन, म्हणजे नागरिकत्व, नवीन नागरिकत्वाची किंवा ॲडव्हान्स नागरिकत्वाची निर्माण झाली ऑल ओव्हर द इंडिया. बघा, इथे दिसते तुम्हाला घोडागाडी. घोडागाडीला कसं आहे, चाकं आहे. त्याच्यानंतर बघा, घोड्या इथे किती प्रगत झाली आपल्या इन्व्हेन्शनमुळे. बघा, माणसाला चालण्याची गरज नाही पडली किंवा घोड्यावर बसण्याची गरज नाही पडली, पण घोडागाडीच्या साह्याने तो आपला व्यापार करत. बघा, लॉंग डिस्टन्स ट्रेड, रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ गुड अँड सेंटर ऑफ लार्ज स्केल प्रोडक्शन अँड फॅक्टर दॅट ब्रॉट टुगेदर पीपल एंगेज्ड इन अ डिफरंट टाईप ऑफ वर्क. बघा, जे मोठ्या मोठ्या डिस्टन्सवर व्यापार होत होते ते वेगाने होऊ लागले, किंवा गुड्स म्हणजे जे नेणं अन्न जे होतं व्यापाराचं ते पण सोपं होत गेलं. मग अजून डिफरंट टाईप ऑफ वर्क याच्यामुळे मानव काय करू लागला, डिफरंट टाईप ऑफ वर्क करू लागला. दिस गेव अ राईज ऑफ सिटीज, याच्याचमुळे काय झालं, सिटी राईज झाली. इट बिकम्स नेसेसरी टू कीप परमनंट रेकॉर्ड्स ऑफ द एक्सपांडिंग ट्रेड. बघा, परमनंट रेकॉर्ड ठेवणं याचा एक्सपांडिंग ट्रेडचा जरुरी होता किंवा ग्रोईंग प्रोडक्शनचा. By now, signs and symbols have already came into use for purpose of record keeping. बघा, आतापर्यंत ही signs of symbol हे सगळे रेकॉर्ड करण्यासाठी वापर केल्या जातात. जसा जसा व्यापार वाढू लागला, व्यापार वाढल्यामुळे आता काय होऊ लागलं, मानवाला प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं होतं. कारण आधी छोट्या छोट्या गोष्टी होत्या, त्या छोट्या छोट्या गोष्टीचं तो डोक्यात ठेवू होता, बट आता व्यापार इतका वास्ट प्रमाणात झाला की त्याला प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करण्यात किंवा समजून घेण्यात सोपं होतं एका टायमाला. म्हणून त्यांनी काय केलं, रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्यासाठी सायन्स याचा वापर तो करू लागला. बघा, इथे दिसते जुन्या प्रकारची बैलगाडी. बघा, ब्रोकन पीसेस ऑफ क्ले पॉट्स, म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो पॉट शर्ट्स, विथ सच साईन हॅव बीन फाउंड इन अ लार्ज नंबर ड्युरिंग एक्सर्शन. बघा, ते पॉट्स, बघा आपण म्हटलं होतं की रेकॉर्ड करण्यासाठी सायन्सचा वापर करतो, तर मग आता असे काही अवशेष मिळाले आहे, क्ले पॉट्स मिळले आहे ज्याच्यावर असे सायन्स अवेलेबल आहे. द इन्क्रीज इन ट्रेड अँड प्रोडक्शन अँड द ग्रोथ इन द व्हॉल्यूम रेकॉर्ड्स टू बी किप्ट इन रिझल्टेड इन सच मॉडिफिकेशन अँड इम्प्रूव्हमेंट इन सायन्स अँड सिम्बॉल यूज फॉर दिस पर्पजेस. बघा, जसं जसं ग्रोथ होत गेली तसं तसं या साइन्स अँड सिम्बॉलला रेकॉर्ड करण्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले. इन दिस वे ईच कल्चर डेव्हलप्स इन नोट्स. इथे दिसते तुम्हाला बघा, गाडी, बैलगाडी किंवा बघा आपण म्हटलं होतं सिम्बॉल, तर बघा सिम्बॉल दिसतोय का, हा बघा सिम्बॉल, याचा आपल्याला वापर होत गेला काही काही दिवस. इथे बघा तुम्हाला दिसतंय की हे पॉट्स आहे, पॉट्सवर काय दिसतंय, सिम्बॉल्स दिसत आहे. ते रेकॉर्ड करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी रेकॉर्ड करण्यासाठी हा सिम्बॉलचा वापर करण्यात आला. आता बघू सोशल ऑर्गनायझेशन इन अँशियंट सिटीज. आता सोशल ऑर्गनायझेशन कधी झालं, तर निओलिथिक रिव्हॉल्युशनमध्ये किंवा न्यू इरामध्ये हे सगळं होत. जसं जसं शहरातलं ॲग्रिकल्चर
चं रूपांतर सिटीमध्ये होत गेलं, वेगवेगळ्या वेगवेगळे बदल होत गेले. काय झालं, व्यापारात राईज झाली. आता व्यापारात राईज झाल्यामुळे ग्रँड टेम्पल्स वर बिल्ड इन द सिटीज, सिटीमध्ये काय झालं, ग्रँड टेम्पल्स बिल्ड झाले. बघा इथे दिसते का तुम्हाला टेम्पल्स, हे कसं, हे मोहनजोदडो किंवा आपण जे छोटे छोटे किंवा प्राचीन असं बघितले होते बघा, तसंच हे दिसते इजिप्तमध्ये असलेलं हे टेम्पल. आता बघा दिवसेंदिवस काय झालं, या टेम्पलसाठी चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निवडले गेले. लेटर द पोझिशन ऑफ द टेम्पल हेड अँड दॅट द किंग वेंट टू द सेम इंडिव्हिज्युअल. बघा नंतर काय झालं, किंग हा पोझिशन घेऊ लागला आणि किंग नुसार ती गोष्ट किंवा ते राज्य चालू लागलं. दिस वॉज द बिगिनिंग ऑफ द अँशियंट अर्बन सिव्हिलायझेशन इन द वर्ल्ड. हे काय होतं, बिगिनिंग ऑफ द अँशियंट अर्बन सिव्हिलायझेशन ऑफ द वर्ल्ड. बघा इथे म्हटलं होतं मी की राजा हा नंतर राज करू लागला. बघा दिसतंय का कसं कोरून ठेवलं होतं आधीच्या लोकांनी की राजा हा राज करतो. बघा या पीपीटी मध्ये पण दाखवलंय की इन्व्हेन्शन कसे कसे झाले, कशा कशामुळे झाले आणि कोणते कोणते गोष्टी नाविन्यपूर्ण आहे, ही पीपीटी जरूर बघा. त्याच्यानंतर लास्टमध्ये ही वर्कशीट सोडवा. धन्यवाद.